मनसाबरोबरचं माझं नातं स्पर्शगंधापासून या नात्याला सुरुवात झाली. खरं तर कमलेश भडकमकर जेव्हा माझ्याकडे एक प्रपोजल घेऊन आला की एका आल्बममधली सगळी गाणी मी लिहायची, तर माझ्यासाठी थोडासा तो आश्चर्याचा धक्का होता. कारण 8 किंवा 9 गाणी असलेल्या आल्बममध्ये जनरली 2 किंवा 3 गीतकार कवी असतात. पण आता मागेवरून बघताना असं नक्की वाटतं की त्याने तेव्हा दाखवलेल्या विश्वासापासूनच आमच्यामध्ये बॉन्डिंगला सुरुवात झाली. आणि स्पर्शगंधाच्या वेळी तर आम्ही अक्षरशः म्हणजे तो फारच सुंदर अनुभव होता. आम्ही धमाल केली अक्षरशः. मधुरा दाता असो, अमृता नातू असो किंवा ऋषिकेश रानडे असो, या तिघांबरोबर आम्हाला ती गाणी करायची होती. प्रत्येक गाण्याची प्रोसेस लिहिण्याची, कधी चालीवरती गाणं किंवा कधी शब्दांवरती चाल. कमलेश मुंबईमध्ये, मी इथे पुण्यामध्ये. बरेचदा तर तो रात्री टॅक्सीने ट्रॅक पाठवायचा आणि त्याच्यावरती मी सकाळी त्याला गाणं लिहून द्यायचं, कारण बरी डबिंग ठरलेलं असायचं. अशा सगळ्या गमती जमतीतनं आमच्या असोसिएशनला सुरुवात झाली. आणि तेव्हापासनं मी जसं जसं जास्त कमलेशला ओळखू लागलो, त्याच्याबद्दलचं म्हणजे मित्र आणि मित्रप्रेम तर आहेच, पण एक व्यक्ती म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून जो आदर असतो तो फार वाढत चाललेला आहे. तो ज्या पद्धतीने धावपळ करत असतो, मला माहीत नाही तो एवढे एनर्जी लेवल्स कुठून डिराईव्ह करतो रोज. त्याच्या रेग्युलर कामात, सारेगमच्या कामात किंवा इतर कॉम्पोजिशनच्या कामात सुद्धा मनसासाठी किंवा नवीन नवीन रचना, नवीन नवीन गायक, नवीन कवी लोकांसमोर यावे यासाठी त्याचा इतका उत्साह दांडगा आहे की आय टोटली बिलीव्ह अनदर 5-6 इयर्स आणि या कामाची व्याप्ती सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणारच नाही, इतकं प्रचंड काम तो आत्ता करतो आहे. मनसा म्युझिक फेस्टिवलच्या बाबतीत म्हणायचं तर 15 कार्यक्रम एके दिवशी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या वेगळ्या तऱ्हेच्या आर्टिस्टला घेऊन करायचं, यासाठी मला वाटतं मॅनेजमेंट स्किल, त्याच्यासोबत असलेली टीम, ह्यापेक्षा सुद्धा एक खूप प्रामाणिक उद्देश लागतो आतमध्ये आणि एक तळमळ लागते की मला नवीन गोष्टी लोकांसमोर आणायच्या आहेत आणि हे मी देऊ शकतो. मला ते इंडस्ट्रीने आतापर्यंत मला तर पैसा अडका दिलेला आहे, त्याच्या बदल्यात मी हे करू शकतो असं करणारी माणसं खूप कमी झालेलं होता. आणि त्यामुळे मला हे या संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीचा जेव्हा आढावा घेतला जाईल पुढे मागे, तेव्हा हे सगळे बेंचमार्क्स कमलेशने केलेले एफर्ट सगळे लक्षात येतील अशी मला खरोखर आशा आहे. कमलेश बरोबरचं असोसिएशन मित्र म्हणून एका फार मोठ्या उंचीवरती गेलेलं आहे, पण प्रोफेशनल म्हणून, इव्हन ॲज अ कॉम्पोजर म्हणून, तो जरी त्याच्या कामाच्या बाबतीतनं खूप कमी चाली करत असला, तरी असं कधीच झालेलं नाही की त्यांनी केलेली चाल मला किंवा इतरांना आवडलेली नाही. त्यामुळे मला स्वतःला थोडासा स्वार्थ म्हणा, पण त्याने आणखीन चाली कराव्यात आणि त्याच्याकडे थोडंसं फोकस करावं अशी माझी इच्छा आहे. बघूया आता कसं काय होतं. आय विश ऑल द बेस्ट टू यू. मनसा म्युझिक फेस्टिवलतर्फे आत्ता हे जे सगळे 15 कार्यक्रम होत आहेत, त्याच्यामध्ये मला सर्वात जाणवणारा ॲडव्हान्टेज म्हणजे मनसाचं आणि इतर 14-15 संस्थांचं याच्यामध्ये हँडशेक होतं आहे. हे सगळे लोक एकत्र येत आहेत आणि वेगवेगळ्या कन्सेप्टवरती वेगवेगळे कार्यक्रम आखता आहेत आणि त्याची तयारी चालू आहे. मी जो कार्यक्रम करणार आहे त्याच्यासाठी रसिक साहित्य आणि मनसा हे ह्या दोन संस्था एकत्र आलेल्या आहेत. लिटरेचर बेस्ड काहीतरी करायचं. रसिकचे शैलेश नांदूरकर माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या मराठी कवितांबद्दलचं प्रेम तर म्हणजे अक्षरशः प्रकाशक त्यांना म्हणवत नाही मला कधी कधी इतकं आहे. तर रसिक साहित्यातर्फे मी आणि किशोर कदम नेहमी कार्यक्रम करत असतो. त्याचं नाव आहे एक नियम एक तो. या कार्यक्रमाचे काही वैशिष्ट्य आहेत. वेगवेगळ्या कालावधीत कविता लेखन झालेलं असताना सुद्धा माझं आणि किशोरचं योगायोग म्हणा किंवा पूर्वजन्मीचं काहीतरी नातं म्हणा, आम्ही एकाच कन्सेप्टकडे खूप वेगवेगळ्या अँगलने बघून 360 डिग्री त्याच्यावरती विचार झाल्याचं लक्षात येतं दोघांच्या कविता वाचल्यानंतर. असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हा कार्यक्रम आखला होता एक मियन एक तो म्हणून. आणि वेगवेगळ्या विषयांचे सेक्शन्स घेऊन आम्ही चांगल्या कविता लोकांना ऐकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये लाईव्ह म्युझिशियन्स असतात, त्यांच्याबरोबर कुठली रिहर्सल झालेली नसते. मी आणि किशोर ऐनवेळी कविता बदलतो एकमेकांना कधी गुंगारा देण्यासाठी किंवा थोडंसं स्पोर्टिंग ॲटमॉस्फिअर स्टेजवरती असावं म्हणून अचानक आम्ही स्क्रिप्ट बदलतो, कविता नवीन लिहिलेली सादर करतो, त्याला पूरक अशी कविता तो किंवा मी सादर करतो.
आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये म्युझिक प्ले करणाऱ्या कुठल्याही वादकाला हे काहीच माहिती नसतं. आम्ही कविता रिसायटल सुरू केल्यानंतर कवितेचा मूड आणि आमचं रिसायटिंग ऐकून ते त्याप्रमाणे वाजवतात आणि एकमेकांमध्ये एक्सचेंजेस करत असतात. थोडासा वेगळा कार्यक्रम आहे, आतापर्यंत खूप याला प्रतिसाद लाभतो आहे आणि आता मनसातर्फे आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत. आम्हाला खरोखर आनंद होतो आहे आणि लेट्स होप दॅट जे 15 च्या 15 कार्यक्रम सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतो.